सरसकट पीक विमा देण्यात यावा व अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत तात्काळ देण्यात यावी अन्यथा तालुक्यातील शेतकरी सामूहिक आत्मदहन करणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धडक देऊन तहसीलदार भुसर यांना निवेदनाद्वारे दिला आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकूण सव्वीस हजार शेतकऱ्यांनी पावसाने विविध पिकांची नुकसान झाल्याची तक्रार विमा कंपनीकडे केली त्यातील फक्त आठ हजार शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली उर्वरित सोळा हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीने बाद केले सदर अर्जाची चौकशी करण्यात यावी व सरसकट पीक विमा देण्यात यावा अन्यथा सात दिवसानंतर तालुक्यातील शेतकरी सामूहिक आत्मधन करणार असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले